हरि ओम, मी परेश सिंह तेरेडे, उरण केंद्र, नवी मुंबई। या कॅम्पविषयी एक छान अनुभव आहे। एक 8-9 वर्षापूर्वी जेव्हा पहिल्यांदा या कॅम्पच्या निमित्ताने ऑप्टोमेट्री सेक्शनला आलो, बापूंच्या कृपेने या कॅम्पमध्ये मला सेवा करण्याची जी बापूंनी संधी दिली, त्यावेळेचा एक अनुभव फार छान आहे। की त्यावेळेला सुरुवातीला पहिले 2-3 कॅम्प गावामध्ये राहण्याची सोय व्हायची, शाळेमध्ये वगैरे, आणि सकाळी तिथल्या स्थानिक जवळच्या घरामध्ये आंघोळीला वगैरे जायचं। तर त्यावर्षी असंच आम्ही सकाळी त्या शाळेमध्ये राहिलेलो, आणि त्याच्यानंतर त्या घरी एक पाटील म्हणून आडनावाचे जे सद्गृहस्थ होते, जे बापू भक्त होते, त्यांच्या घरी आंघोळीची वगैरे सोय होती। आम्ही त्यांच्या घरी गेलो, त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी अतिशय अप्रतिमपणे सकाळीच अगदी गरम गरम पाणी आणून, नंतर परत लगेच चहा वगैरे देऊन आम्ही सेवा करण्याच्याऐवजी त्यांनीच आमची सेवा केली। महत्त्वाची गोष्ट अशी की त्या घरामध्ये एक छोटासा मुलगा होता त्यावेळेला, एक गोरा गोमटा, मस्त सुंदर, चिकणा, आणि आजारी होता पण तो। तेव्हा त्याची आई म्हणाली की आज मुंबईवरून बरेच डॉक्टर्स येणार आहेत, तर तिथेच चेकिंग होईल का? तर म्हटलं होणार, तुम्ही घेऊन या। आणि त्याप्रमाणे ते निश्चित घेऊन आले त्या मुलाला। त्याच्यानंतर मध्ये बरेच असे काही वर्ष आले, म्हणजे कंटिन्युअस बापूंच्या कृपेने ह्या कॅम्पच्या निमित्ताने सेवेची संधी मिळते। परंतु एक 2 वर्षापूर्वी नेमकं परत ह्या आपल्या पहिल्या दिवशी जी सेवा असते त्यावेळेला त्याच गावामध्ये जायचा योग आला, पाठपणा याच्यामध्ये, आणि परत त्या घरातल्या सर्वांची आठवण आली, आणि म्हणून आम्ही त्या घरी गेलो आणि त्यांना विचारलं की तो एक जो छोटासा तुमचा मुलगा होता तो आता कुठे आहे, की त्याला तो आजारी होता आणि तुम्ही त्याला कॅ शिबिरामध्ये आणलं होतं या। तर त्यांनी सांगितलं की आज तो तुम्हाला तिथे त्या कॅम्पवरतीच भेटेल। आणि योगायोगाची गोष्ट अशी की तोच मुलगा अगदी तरणा बाण झालेला आणि बापूंचा बॅच लावून, छातीला लावून, अगदी छाती काढून कॅम्पमध्ये आपल्या ह्या शिबिरामध्ये सेवेकरी म्हणून इथे आला होता। अतिशय छान वाटलं ही गोष्ट की बघा, म्हणजे एक नवीन पिढी, तरुण पिढी कशी पूर्णपणे घडते ह्या सेवेच्या माध्यमातून, आणि या पुन्हा त्यांना कसा असा बापू योगदान देतो की योग्य दिशा देतोय की ह्याच सेवेमध्ये पुन्हा 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 कार्यरत व्हायचं। एक छान अनुभव ह्या निमित्ताने आला। अंबज्ञ हरिओम।